मॅचला सुरुवात होईल 12:29 झालेले आहेत. फक्त 20 मिनिट आहेत तुमच्याकडे आरसीसी राया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. निर्धारित जर आपण पाहिलं तर 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावर जर आपण पाहिलं साहेबांचं शुभागमन होताना पाहायला मिळत आहे, त्यांचंही करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. इथे टाकलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर संकेत आहेत. गोलंदाजी मार्कवर अप्पू कुंगले जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण भूमी इलेव्हन कुंदे टीम आणि स्पेशली भूषण दादा रोहने आणि कंपनीला योगराज बुटीरे मॅन फ्रॉम पुई यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही करूया कौतुक. सुंदर असा बॉल पॉल थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. क्रिकेटचा हा दर्जेदार सोहळा आपण अनुभवत आहात. एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा आयोजित ही क्रीडी स्पर्धा. अप्पूला पाहतोय गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला संकेत दळवी आक्रमकतेसाठी जाणला जाणारा खेळाडू आहे. तिसरा चेंडू अप्पू कुंगलेचा जबरदस्त गोलंदाजी अचूकता पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग दर्जेदार गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला अप्पू कुंगले 3 चेंडू त्याने हतळलेत. 3ही बॉल डॉट आलेत संकेत दळवेसाठी. दिनेशजी चाने साहेब आणि चौधरी मेजर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि त्यांचं आगमन झालंय इथे एका दमदार चौकारानं 4 धावा. चौकार येताना पाहायला मिळेल संकेत दळवीच्या बॅट मधून. अप्पूचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक सुंदर झेल पकडलाय कॅमरॉन कुंगलेने फलंदाज संकेत बाद. आपण पाहतोय दिनेशजी चाने साहेब आणि त्यांच्या बरोबर चौधरी मेजर या स्पर्धेच्या वतीनं उपस्थित आहेत. 24 तास आपल्या कामाशी एकनिष्ठ असणारी व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. मान्यवरांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करू. व्यासपीठावर आमचे संपूर्ण आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि आपल्या गावाचं नाव क्रिकेट क्षेत्राच्या माध्यमातून कसं मोठं होईल हे पाहत असताना आमचे सचिन शेठ दळवी असतील, नितेश दादा मेहर, मिलिंद दादा दळवी, सचिन दादा रमेश दळवी हे सर्व आयोजक आणि त्यांना एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलीने दिलेला पाठिंबा त्यातून भरलेली ही क्रीडा स्पर्धा. तापलकर धाव संख्या 4 न्यू बॅटर मैदानामध्ये आलेत भूषण शेलार. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूचा राहिला. प्रभावित करणारा खेळाडू गोलंदाज अप्पू. अप्पूचा बॉल सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक रनआउटची संधी डायरेक्ट हिट धोकेदायक ठरू शकली असती. एकदा वली या बॉलवर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला वाढेल जाऊन पोहोचेल ती 5 या धावसंख्येवर. 5 ऑन द बोर्ड. व्यासपीठावर मान्यवरांची मांदी आली आपण पाहतोय. पूर्णपणे व्यासपीठ पूर्णपणे भरलेला आणि एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचं हेच तर खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य राहिलाय. पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या 4थ्या दिवसापर्यंत व्यासपीठ पूर्णपणे भरलेलं असतं. उपस्थित मान्यवर असतील मान्यवरांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये 5 धावा धावपलिकावर अप्पूचं हे षटक आपण पाहिलं. जबरदस्त गोलंदाजी अप्पू कुंगलेची पाहिली. पहिल्या षटकामध्ये 5 धावा संधी देवा डीजे नागेशला.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. आता षटक क्रमांक दोन मध्ये माई झालेत गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकर इनवर भूषण शेलार. पहिल्या षटकामध्ये धावा थोडस कमी येताना पाहायला मिळाल्या. पहिल्याही मॅच मध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं भूमी इलेव्हन कुंदेचं, परंतु तदनंतरच्या दोन षटकामध्ये खूप मोठी आक्रमकता घेत असताना दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु या मॅच मध्ये संकेत बाद झालेत. आता भूषण शेलार या कार्डवर जिम्मेदारी. पहिलाच बॉल अडव्या बाटनं सुंदर फटका डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक माईजला पहिल्याच बॉलवर सफलता मिळते फलंदाज भूषण बाद. मध्ये भूषण दाखल झालेत भूषण रोहने. पाच धावा धावपळकावर माईज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. फटका सुंदर सजवला क्षेत्ररक्षक अप्पू कुंगले आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर होता. एक सिंगल आली भूमी इलेव्हन कुंदेसाठी. संघाची धावसंख्या धावपळकावर वाढते जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला सहा या धावसंख्येवर. सिक्स ऑन द बोर्ड लॉस ऑफ टू इम्पॉर्टंट विकेट. मागील मॅचचे दोन्ही दुरंदर बाद झालेले संकेत दळवी भूषण शेलार. आता मैदानामध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला तेजस शेलार आणि भूषण रोहने ही जोडी पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी माईज या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर त्याने विकेट प्राप्त केली. पहिल्या मॅच मध्ये तीन विकेट हॉल केल्या होत्या एकाच षटकामध्ये गोलंदाज माईजने. तो सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदर असा बॉल तितकाच दमदार फटका. फटक्यामध्ये ताकद नजाकत क्लास पाहायला मिळाला तेजस शेलारच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ द पार्क सिक्सर. डीजे नागेशची आता जोश मध्ये येतील असते. धावपळकावर धावसंख्या 12 जबरदस्त फटका पाहायला मिळाला बॅटर तेजस शेलारच्या बॅट मधून. इथे देखील अडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडस लेंथ मध्ये परिवर्तन केलं. लेंथ मध्ये देखील परिवर्तन करताना आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज माईज चेंडू टॉटला 12 धावा धावपळकावर. सेकंड राऊंडची लढत आहे. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. कोणता संघ आपल्याला पाहायचा आरसीसी राया की भूमी इलेव्हन कुंदे. माईचा हा चेंडू इथे थोडीशी लाईन लेंथ खराब. व्हाईट बॉल आता आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावपळकावर 13. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर धावपळकावर 13 धावात. फुल टॉस बॉल फटका दमदार व्हाट अ शॉट तेजस शेलारचा धमाका सिक्सर. संपूर्ण टीम उपस्थित होते त्यांचं करूया वेलकम. जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत आरसीसी राया आणि भूमी इलेव्हन कुंदे मध्ये दोन मॅच झालेले आहेत. दोनही मॅच मध्ये भूमी इलेव्हन कुंदे संघ जिंकलेला आहे, परंतु या तिसऱ्या मॅच मध्ये उलट फेर होणार का ते आपल्याला पाहायचं आहे की भूमी इलेव्हन कुंदे त्यांचंच वर्चस्व राखते ते पाहायचं. गोलंदाज सय्या
इथे टाकलेला चेंडू ते सर्राट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. जेवढी झुंज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांची चालू आहे तेवढीच 12 खेळाडूंमध्ये चालू आहे, हे सर्वात महत्वाचं. धावफलकावर 19 धावा, षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळेल. दुसरं संदेश देऊया डीजे नागेशला. अर्थातच भूमी इलेव्हन कुंदे साठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. भूषण रोहणे यांचे मेहुणे सोमनाथ विषय वाघिवली यांच्याकडून भूषण रोहणे आणि स्पेशली कुंदे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं मनापासून आभार. दाव्या मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर धाव संख्या 19 धावात गोलंदाज अरमान गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर भूषण आपल्याला पाहायला मिळतील. भूषण रोहणे अभ्या कशा प्रकारे कामगिरी होती या मैदानामध्ये ते आपल्याला पाहायचं. सामना क्रमांक 3 अर्थातच सेकंड राऊंडची पहिली लढत मैदानामध्ये आपण खेळतो. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल सुंदरित्या अरमानचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धावेल, धावफलकावर धाव संख्या 19 धावा, षटक क्रमांक 3. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. धावफलकावर धाव संख्या 19 धावा, 19 रन ऑन द बुट. अरमान अरमानचा हा चेंडू परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे एक सिंगल आली. भूषण रोहणे यांच्या बॅटमधून एक धाव आली. एका धाव्याच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढते, जाऊन पोहोचेल 20 ऑन द बुट, 20 या धाव संख्येवर. वीस धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत. धरमजीत सिंग या स्पर्धेच्या वतीने उपस्थित होतात. दादांचं घरी वेलकम या स्पर्धेमध्ये, तुमचं मनापासून आभार. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्क पर अरमान अरमानचा बॉल फटका तेजचा इथे फसलाय डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक अप्पू झेल पकडलाय फलंदाज बाद. अनिस आलेत ने बॅटर. क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉयर दाणीगुल अरमान तीच तर्राट गोलंदाजी मैदानामध्ये करतोय फलंदाज बा.
सुंदर असा बॉल इथे फटका फसलाय डाउन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि सध्याच्या घडीला विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाज आरमान. बॅटर मैदानामध्ये हितेश आलेत. अरमान अरमानचा हा चेंडू तेज तर्राट आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉलिंग अरमानचं. कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावपळ खबर धावसंख्या 20 ऑन द बोर्ड. संधी डीजे नागू. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आलेत. अली अली गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. धावपलकाचा विचार केला तर धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 धावा 20 ऑन द बोर्ड. हेदरामध्ये आपण पाहतोय आरसीसी राया त्यांना फाईट करत असताना भूमी 11 कुंदे हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. सुंदर असा बॉल फटका इथे फसलाय डाउन दी बॉल. रोप आणि रोप कडून झालेली ही चूक आपल्याला पाहायला मिळाली. जरी मरी 11 तिसगाव टीमचे कर्णधार सागर गायकवाड आणि कंपनी आपण उपस्थित असाल तर ताबडतोब संपर्क साधा. यानंतर आपला टॉस केला जाईल. इथे टाकलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी 21 धावा धावपळ कव्हर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. सुंदर असा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक येतील. बॉलवर एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमापार. या बॉलवर येतोय चौकार. 4 धापल खबर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 25 धाबा. शिबिरचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अव्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ती आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर अली या काढूला आपण पाहतो त्याची कामगिरी कशा प्रकारे होईल. दुसऱ्या बाजूला डाव सावरावा लागेल बॅटर हितेशला. त्याचा खेळ मैदानामध्ये कशा प्रकारे होतोय ते पाहायचं. इथे टाकलेला बॉल सुंदररित्या तळला आणि इथे रन आउट. फलंदाज बाद होतील. हा धक्का बसतोय टीम 11 कुंदेला.
मैदानामध्ये सदानंद आलेत, परंतु महत्वाची बाब काय तर स्ट्रायकर एनवर भूषण आहेत, भूषण रोहने ऑन स्ट्राइक. दापलकावर धाव संख्या 25. सुंदर असा चेंडू, परफेक्ट यॉर्कर जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आपल्याला पाहायचं तिसऱ्या पंचांची मागणी. डिसिजन पेंडिंग, काय निर्णय होतो तो आपल्याला पाहायचं. शर्पू भाई रायाचे आहेत आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आरसीसी राया टीम साठी, त्यांचं मनापासून धन्यवाद. इथे रन आउट ची संधी आणि फलंदाज बाद. व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक निंबवलीचे बॉबी केने साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या बरोबर इश्वनजी दळवी साहेब देखील उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. तदनंतर दिनेजी चाणे साहेब टिटवाळा पोलीस, तदनंतर चौधरी मेजर टिटवाळा पोलीस, धरमसिंग उद्योजक टिटवाळा आणि थोड्याच वेळामध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय असे पीआई साहेब जितेंद्रजी ठाकूर थोड्याच वेळामध्ये उपस्थित होतील. सर्व मान्यवरांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. चार षटकांचा खेळ समाप्त. दापलकावर धावसंख्या आपण पाहतोय ती 27-28 धावांचं लक्ष टॉस साठी येणं गरजेचं राहील. टॉस साठी चला जरी मरी इलेव्हन तिसगाव आणि त्यांच्या विरुद्धात टीम नानकर, दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. आपण टॉस करू. बॉबी शेट केने उद्योजक निंबवली यांच्या शुभ असते आपण टॉस करू. एका बाजूला जरी मरी इलेव्हन तिसगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि नानकर टीम, चला नानकर टीमचे कॅप्टन मोरेश्वर सुतार एका बाजूला असतील आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते जरी मरी इलेव्हन तिसगाव. इस गावचे धुरंदर बॉबी शेट यांच्या शुभ असते. आपण टॉस करू. दोन्ही संघ सूचनेकडे लक्ष द्या. एका बाजूला एकनाथ शेट दळवी स्मृती चषक आहे आणि दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा. कोण कॉल करत आहे? ओके, कॉल करतील तिसगावचे कॅप्टन. टॉस आपण करू बॉबी शेट यांच्या शुभ असते. ओके, एकविरा स्पोर्ट गुरवली पाडा आलेला आहे. टॉस नानकर संघ जिंकलाय, समोर तिसगाव आहे. काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ऑल द बेस्ट तुम्हाला विजयासाठी, खूप सारे शुभेच्छा. नानकर संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तिसगावला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पात्र एकनाथ शेट दळवी स्मृती चषक आणि ऐकत राहा या क्रिकेटचा थरा. धन्यवाद. बॅटर चला, बॅटर बॅटर ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं राहील. आरसीसी राया धन्यवाद. मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय, अतिशय महत्वाची लढत आहे. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आरसीसी राया आणि त्यांच्या विपक्ष इथे खेळत असताना संघ भूमी इलेव्हन कुंदे 27 धाबा बनवलेल्या आहेत आणि 28 धाबांचं टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला कामरान कुंगले आणि त्यांना साथ देण्यासाठी अप्पू मैदानामध्ये दाखल आहेत.
कशा प्रकारे कामगिरी होती ते आपल्याला पाहायचं 10 क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर जे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचंही सहर्ष स्वागत आम्ही करू. एकनाथ शेट्टी दळवी स्मृती चषकाच्या वतीने गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहेत. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक ज्याने संपादित केली असा गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्गावर तयार. भूषण शेलार स्ट्रायकर इनवर कामरान कुंगले नॉन स्ट्रायकर इनवर अप्पू कुंगले आरसीसी रायाची तडाके बंद सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. मॅचला सुरुवात होती सेकंड राऊंड कार आणि प्रसिद्ध समालोचक आमचे परम मित्र शेवटचे 21 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त क्रिकेट आरसीसी राया या संघाचं राहिल्या सकाळच्या सत्रापासून दुसऱ्या मॅच मध्ये. भूषणचा बॉल आडव्या पाठनं फटका तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होता. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड 9 धावा धावपळकावर आपण एन्जॉय करतात. एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा आयोजित एकनाथ शेट दळवी स्मृती चषक 6व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन आमचे चारही आयोजक यांचं. फटका दमदार अप्पू कुंगलेच्या बॅट मधून हवाई सपर टायमिंग प्रॉपर वाघांची धाड आणि फोडला पहाड षटका. जबरदस्त टोलला षटकार आलाय. संघा धावसंख्या धावपळकावर वाढेल 15 धावा. पुन्हा एकदा बिकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉल कव्हर करतील. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावसंख्या 16. विजयाचं समीकरण पाहू. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये बनवायच्या 12 धावा संधी देवाटीला. शेवटचे चेंडू 18 बनवायच्या 12 धावा. सदानंद गोलंदाजी मार्गावर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर अप्पू कुंगले कामरान जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत राहिले या खेळाडूंची. पहिलाच बॉल लढव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न लेग बी 4 ची शिकार बॅटर अप्पू बॅक टू द पवेलियन. थँक्यू. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत अख्तर आरसीसी राया कुंगले 11 म्हणलं तरी बाबग ठरणार नाही असा हा संघ. इथे टाकलेला हा सदानंदचा चेंडू पंचांचा मात्र अबांधरचा इशारा. व्हाईट बॉल व्हाईटच्या रूपानं सिंगल आली. संघा जाऊ संख्या धावपळ कव्हर 17 17 ऑन द बोर्ड लॉस ऑफ वन विकेट अप्पू बाद झालेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली तदनंतर आता बॅटिंग देखील जबरदस्त होती. अख्तर साठी हा चेंडू सदानंदचा सुंदरित्या तळलेला हा बॉल चेंडू डॉट. बिग इटिंग साठी जाणला जातो अख्तर. हार्ड इटिंग साठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे तो. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एन वन दुसऱ्या बाजूला सदानंद अवघुर्याचा हा तेजबुंद तारा नॅचरल स्विंग सातत्यानं प्राप्त होते. इथे टाकलेला बॉल अख्तरच्या बॅट मधून चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल भूषण. प्रयत्न सुंदर होते भूषणचे. भूषण शेलार यांचं कौतुक व्हायला पाहिजे.
एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. 10 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. शेवटची चौकार जबरदस्त संगीत रंगात आले डीजे नागेश नाग्या इन द मिक्स. जबरदस्त संगीत वाजवतात त्यांचं कौतुक आपण करू. धावपळकावर 21 धावात 22 धावात धावपळकावर विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. सदानंद गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला कामरान साडी हा बॉल व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं माधक सौंदर्य दाखवणारा डीप एक्सला कव्हरला चेंडू सीमापार तडाखा येतोय कामरान कुंगलेच्या बॅटमधून. 4 2 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सदानंद. सबला बॉल चांगला चेंडू सदानंद याचा राहिला. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. धावपळकावर धावसंख्या 26 विजयासाठी 12 चेंडू 2 धावांची आवश्यकता. संधी डीजे नागेश. धावांची आवश्यकता. स्ट्रायकर इनवर पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतील. अख्तर विनोद आलेत. विनोद घायाळ गोलंदाजी मार्कवर तयार होतील. आडव्या बॅटनं अख्तरने हा सामना फिनिश केला. आरसीसी राया संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल. जबरदस्त टोल आपल्याला पाहायला मिळतोय. मोहम्मद कुंगले सरपंच राया ओझरली यांनी आरसीसी राया संघ प्रस्तुत केलाय. लगातारच्या दुसऱ्या मॅच मध्ये विजेता होत आहेत. क्वार्टर फायनल मध्ये दाखल. हॅडलक भूषण दादा रोहनी आणि कंपनी टीम भूमी 11 कुंदे मॅन ऑफ द मॅच. Man of the